नमस्कार, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये मी विजय नाईक, सहायक शिक्षक तेजसमुक्त विद्यालय कोल्हापूर, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण परिसर अभ्यास भाग 1 या विषयांतर्गत पाठ 10 ओळख भारताची या पाठाविषयी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये जसे जाती, धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती यामध्ये विविधता आहे, त्याचप्रमाणे या भारतातील विविध राज्य, त्यांच्यामध्ये असणारे पर्वत, पठारे, डोंगररांगा, वाहणाऱ्या नद्या, पिके यामध्ये देखील विविधता आहे, आणि हीच विविधता आपण या पाठातून अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण या पाठातून आपल्या भारत देशाची ओळख करून घेऊ। भारत प्रमुख नद्या हा नकाशा आपल्यासमोर स्क्रीनवर आहे, यामध्ये भारतातल्या काही प्रमुख नद्या आहेत त्यांची माहिती घेऊ। उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे, त्या हिमालय पर्वतामधून वाहणाऱ्या नद्या आहेत गिलगिट, त्याचबरोबर श्योक, सिंधू। ही सिंधू नदी या प्रकारे वाहत जाऊन भारतातून बाहेर पाकिस्तानला जाऊन मिळते, आणि या नदीला झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास अशा या 5 उपनद्या येऊन मिळतात। त्यानंतर आपल्या भारतातील महत्त्वाची नदी आहे गंगा नदी, त्यानंतर यमुना नदी, चंबळ नदी, सिंध नदी। दक्षिण भारतामध्ये नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, इंद्रावती, महानदी अशा असंख्य नद्या भारतातून वाहतात, आणि या भारतातील भूमीला सुजलाम सुफलाम करत भारत हा कृषीप्रधान देश का आहे याची साक्ष देत आहेत। यानंतर याचबरोबर भारतामध्ये जे पर्वत आहेत त्यांची देखील आपण माहिती पाहू। सर्वात वरती आहे हिमालय पर्वत, हिमालय पर्वताच्या पाठोपाठ मध्य भारतामध्ये अरवली पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत असे महत्त्वाचे पर्वत भारतामध्ये आहेत। त्याचबरोबर मेवाडचे पठार, बुंदेलखंडचे पठार, छोटा नागपूरचे पठार, दख्खनचे पठार, यामध्ये कर्नाटकचे पठार अशी पठारे देखील आहेत। या सर्वांची माहिती आपण पुढील नकाशामध्ये घेणार आहोत। भारत प्राकृतिकमध्ये भारत प्राकृतिकचा हा नकाशा आहे, आणि या नकाशाच्या सहाय्याने आपण काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत। प्रश्न आहे पर्वत शोधा आणि नावे लिहा। जसे की आपण मगाशी पाहिलं, सर्वात उत्तरेला हा आहे हिमालय पर्वत, त्यानंतर मध्य भारतामध्ये अरवली पर्वत, त्याचे शेजारी आहे गिरनार पर्वत, त्यानंतर विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, त्याचबरोबर हा सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला, त्यानंतर हा निलगिरी पर्वत। अशा प्रकारे हिमालय पर्वत, अरवली पर्वत, गिरनार पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत आणि निलगिरी पर्वत असे प्रमुख पर्वत भारतामध्ये आहेत। त्यानंतर आपण या नकाशामध्ये डोंगररांगा शोधायच्या आहेत। नकाशातील डोंगरांची नावे शोधा। इथे पहा सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर, महादेव डोंगर, त्याचबरोबर थोडंसं पूर्वेला गेलं की आपल्याला मैकल डोंगर, कैमूर डोंगर अशा अनेक डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात। याचबरोबर दक्षिण भारतामध्ये देखील बालाघाट डोंगर जो या ठिकाणी आहे तो बालाघाट डोंगर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारचे अनेक डोंगर आपण पाहिलेले आहेत। ते डोंगर म्हणजे सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर, महादेव डोंगर, मैकल डोंगर, कैमूर डोंगर आणि बालाघाट डोंगर। ही हरिश्चंद्र बालाघाट नावाची डोंगर रांग आहे जी उत्तर दक्षिण अशी न पसरता पूर्व पश्चिम पसरलेली आहे। हे झाले भारतातील महत्त्वाचे डोंगर। त्यानंतर नकाशातील पठारं शोधायचे, त्यांची नावं द्यायचे आहेत। आता हे जे पठारं आहेत हे पठार आपण बारकाईने शोधू। यामध्ये माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार, महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार, तेलंगणा पठार, कर्नाटक पठार असे अनेक पठारं भारतामध्ये आहेत। ही सर्व पठारे भारताच्या मध्य भागामध्ये येतात। उत्तरेला पर्वत आहे, दक्षिणेचा भाग निमुळता आहे, त्यामुळे भारताच्या मध्य भागामध्ये ही सर्व पठारे आहेत। माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार, त्यानंतर छोटा नागपूरचे पठार, महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार, कर्नाटक पठार, तेलंगण पठार। हिमालयामध्ये उगम पाहून सिंधू नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या आपण मागील नकाशामध्ये पाहिलेल्या होत्या। त्यानंतर कोरमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या नद्या, आता आपण बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला कोरमंडल किनारा इथं पाहायला मिळतो, आणि या कोरमंडल किनाऱ्याला कावेरी, त्यानंतर पेन्नार,
कृष्णा या प्रमुख नद्या वाहत वाहत जाऊन मिळतात. कोरमंडल किनाऱ्याला मिळणाऱ्या नद्या आहेत कावेरी, पेन्नर आणि कृष्णा. पुढील प्रश्न आहे, गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांचा प्रवाह मार्गाचे निरीक्षण करा आणि त्यांच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे ते नोंदवा. हा प्रश्न विद्यार्थ्यांना मी तुमच्यासाठी सोडतो आहे. तुम्ही सर्वांनी नकाशा काळजीपूर्वक पहा. या नद्यांची खोरी जी याआधी भारत प्रमुख नद्या नावाचा नकाशा आपण पाहिला आणि भारत प्राकृतिकमध्ये देखील आपण पाहिले आहे, या नद्यांची खोरी दिलेली आहेत. ही खोरी काळजीपूर्वक अभ्यासा आणि या प्रश्नांचे उत्तरं लिहा. पुढील प्रश्न आहे, नकाशातील सरोवरे शोधा. या नकाशामध्ये दोन महत्त्वाचे सरोवरे आहेत, ते म्हणजे सांबर सरोवर आणि लोणार सरोवर. हे दोन महत्त्वाचे सरोवरे इथे पाहायला मिळतात. आखातांची नावं शोधा आणि ती भारताच्या कोणत्या दिशेला आहेत ते लिहा. आता आखात म्हणजे समुद्राचा जमिनीमध्ये घुसलेला भाग म्हणजे आखात. आपल्याला नकाशामध्ये दोन आखात पाहायला मिळतात, एक आहे कच्छचे आखात, दुसरा आहे खंबातचे आखात आणि हे भारताच्या पश्चिम दिशेला आहेत. पुढील प्रश्न आहे, भारताच्या तीनही बाजूला असलेल्या जलभागाचे निरीक्षण करा, त्यांची नावे शोधून कोणत्या दिशेला आहेत ते लिहा. आता आपण जर विचार केला तर इथे हा भारताचा दक्षिण भाग जो आहे त्याच्या तिन्ही बाजूला जलभाग आहे, या बाजूला आणि या बाजूला. म्हणजे पश्चिमेला जो आहे तो अरबी समुद्र आहे, दक्षिणेला जो आहे खाली तो आहे हिंदी महासागर आणि हा जो पूर्वेला आहे तो आहे बंगालचा उपसागर. यानंतर पुढील प्रश्न आहे, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेटांचे समूह शोधून बेटांचे नावं लिहा. भारताच्या बंगालच्या उपसागरामध्ये इथं आपल्याला लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे पाहायला मिळतात. बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटं आहेत, यातील ही बेटांची नावं आहेत. त्याचबरोबर भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आहेत, ही बेटांची नावं आहेत. ही नावं आपण शोधून लिहायचे आहेत. आणि पुढील प्रश्न आहे आपल्याला की भारताच्या उत्तरेकडे ज्या नदीचं खोरं आहे त्या नदीचं नाव लिहा. भारताच्या उत्तरेकडे गंगा नदीचं खोरं आहे आणि ही गंगा नदी उत्तर भारतातून वाहते आणि हा भाग सुपीक करते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भारतातील प्रमुख प्राकृतिक विभागांची माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतामधील राज्य, प्रमुख पिके आणि भारतातील हवामान याविषयी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करा. धन्यवाद.